नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती मान्सूनची वाटचाल बिपरजॉय चक्रीवादळाची अपडेट या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये सादर करणार आहोत समोरील उपग्रही छायाचित्रानुसार अरबी समुद्रात डिप्रेशन तयार झालं असून याचं लवकरच बिपरजॉय चक्रीवादळात रूपांतर होणार आहे या वादळामुळे वेगवान वारे किनारपट्टी भागावर सुरत ते केरळपर्यंत तयार होणार आहेत कारण ही भारताची पश्चिम किनारपट्टी आहे कोकणामध्ये सुद्धा आणि मुंबईपर्यंत याचा प्रभाव जाणवणार आहे परंतु हे वादळ अरबी समुद्रातूनच उतरलेल्या सरकण्याची दाट शक्यता आहे उद्यापासून महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्र या विभागात वाढणार आहे आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात आणि कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढणार आहे नऊ तारखेपासून महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढेल दहा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे की अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात काही विभागात मुसळधार पावसाची शक्यता राहील बारा तारखेला देखील महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण असणार आहे विदर्भ मराठवाडा या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे पावसाचं वातावरण तेरा तारखेपासून पुन्हा एकदा निवळणार आहे आपण बघतो या मॉडेलनुसार मराठवाडा आणि विदर्भात चौदा तारखेला पावसात जोर वाढेल मात्र एकूणच तेरा तारखेनंतर पावसाचा प्रभाव हलकासा कमी होणार आहे मान्सूनची वाटचाल बघता दोन तारखेला लक्षद्वीपपर्यंत पोहोचलेला मान्सून तीन चार आणि पाच तारखेला पुढे प्रगती करू शकला नाही लक्षद्वीप जवळ तयार होत असलेल्या डिप्रेशनने बाष्पयुक्त वारी खेचल्यामुळे केरळमध्ये पावसास वातावरण तयार झालं नाही त्यामुळे मान्सूनसाठीचे निकष या ठिकाणी पूर्ण झालेले नाहीत केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आपण या मंडळीनुसार बघतो आहोत की अरबी समुद्रामध्ये डिप्रेशन तयार झालं असून केरळजवळ पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे उद्या सात तारखेला केरळमध्ये अजून मान्सूनचा प्रभाव वाढणार आहे एकाच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण झाली असून मान्सूनला अतिशय अनुकूल वातावरण आहे ही वादळी परिस्थिती आठ तारखेला अधिक तीव्र होणार असून किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव पडण्यास सुरुवात होईल साधारण सात आठ तारखेलाच कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे या मॉडेलनुसार नऊ तारखेला कोकण किनारपट्टी सर्वत्र पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे दहा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होत असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या सर्व विभागात पावसाचा जोर असणार आहे हे वादळ किनारपेट्टी भागाला प्रभावित करणार असून जोरदार वाऱ्यांचा वेग निर्माण झाल्यामुळे झाडे कोसळण्याची शक्यता राहील जोरदार पाऊसही असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून येतानाच वादळी परिस्थिती घेऊन येईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे बारा तारखेला महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे आपण या मॉडेलनुसार बघतो आहोत की महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती तेरा तारखेलाही असणार आहे चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा तेलंगणा आणि महाराष्ट्र या ठिकाणी मान्सून पंधरा तारखेपर्यंत पोहोचलेला असेल आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की डिप्रेशन अरबी समुद्रात तयार झालं असून लवकरच बिपरजॉय चक्रीवादळाच याचं रूपांतर होणार आहे हे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणार नसलं तरी देखील वेगवान वारे आणि जोरदार पाऊस यामुळे या ठिकाणी या झाडे पडण्याची किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरत ते केरळ जोरदार पाऊसची परिस्थिती निर्माण होणार आहे या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातसुद्धा जोरदार पावसाची परिस्थिती सात तारखेपासून पुढे सुरू होणार आहे आज फारसा पावसाळी वातावरण कोकण किनारपट्टीत किंवा सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर तयार होणार नाही मात्र उद्यापासून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणीसुद्धा या पावसाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे बीडचा दक्षिणी भाग परभणी नांदेडचा दक्षिणी भाग लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगरचा दक्षिणी भाग नाशिक परिसरामध्ये त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाळी परिस्थिती उद्यापासून तयार होणार आहे वादळी प्रभाव किनारपट्टी भागावर तयार जाईल, होत जाईल तसं पावसाचं क्षेत्रही वाढत जाणार आहे आपण आठ तारखेला दुपारनंतर पावसात जोर वाढताना बघतो आहोत जवळपास पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची परिस्थिती असणार आहे नवी मुंबई मुंबईसह सा, पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक या विभागातही पावसात जोर असणार आहे अहमदनगर पश्चिम त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या विभागात पावसाचा जोर आठ तारखेला दुपारनंतर वाढणार आहे नऊ तारखेला दुपारनंतर देखील जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे मात्र नऊ तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना हिंगोली वासिम नांदेड परभणी बीड अहमदनगर लातूर धाराशिव संपूर्ण कोकण किनारपट्टी पुणे सातारा सांगली कोल्हापूर या सर्व विभागात पावसाला जोरदार सुरुवात नऊ तारखेला होणार आहे मोठ्या स्वरूपात पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे अहमदनगर बीड लातूर धाराशिवला नऊ तारखेला दुपारनंतर मोठ्या पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात दहा तारखेला पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात अकरा तारखेला जोरदार पावसाचं वातावरण या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त असणार आहे म्हणजे रिमझिम स्वरूपाच्या पावसाचं प्रमाण तेरा चौदा पंधरा तारखेला वाढणार आहे एकूणच वातावरणात आता बदल होणार आहेत उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे अद्याप केरळमध्ये मान्सून आलेला नाही आज केरळमध्ये मान्सून येणं अपेक्षित आहे कारण मान्सून केरळमध्ये आल्यानंतर तो गतिमान पद्धतीने पुढे सरकल्याचाही इतिहास आहे त्यामुळे वादळामुळे मान्सून पुढे गतिमान पद्धतीने सरकण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा